गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, अष्टविनायक सिद्धि विनायक महागणपतये नमो नमः, ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, अष्टविनायक सिद्धि विनायक महागणपतये नमो नमः। नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही पाहताय पीपिंग मून मराठी। सुख करता दुःख हरता अशा गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि घरोघरी उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। आणि आता आपण आलेलो आहोत डॉक्टर नेहा राजपाल, ज्या गायिका आहेत आणि त्यांचं गोड आवाज आपल्याला सगळ्यांना आवडतो। नेहा, खूप खूप स्वागत आहे पीपिंग मून मराठीवर। आणि बाप्पा आलेले आहेत, आपण बऱ्याच वर्षांनंतर भेटतो आहे कारण लॉकडाऊन कोविड यामुळे आपल्याला भेटता येत नव्हतं। यावर्षीचं काय वातावरण आहे? आज किती छान वाटतं ना, म्हणजे व्हर्च्युअल भेटणं होत होतं आतापर्यंत। जवळजवळ 1.5 वर्ष आपण भेटलो नाही आहोत एक दुसऱ्यांना। आणि गणपती हे खास ओकेजन असतं सगळ्यांना भेटायला, म्हणजे तो असं वाटतं की हां, तो ह्या वर्षी आम्ही ठरवलं की सगळ्यांचं वॅक्सिनेशन बऱ्यापैकी झालेलं आहे आणि ते फार मिस करत होते। सगळ्यांना थेट भेटण्याचं जे पर्व असतं ना गणपतीत, ते मी फार मिस करत होते। म्हणून मी धाडस करून सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवलं की तुम्ही या घरी, कारण आम्ही खूप केअरफुल आहोत की सगळ्यांचे टेस्ट आम्ही करून घेतलेले आहेत की सगळ्यांना अँटीबॉडीज आहेत, हे ती काळजी घेणं सगळ्यात गरजेचं। आणि जे आपल्या सर्कलमध्ये आहेत त्यांनी वॅक्सिनेशन घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांनाही अँटीबॉडीज असणार हे आपण गृहीत धरतो आहे। त्यामुळे डॉक्टर म्हणून मला असं वाटलं की एक सायकोलॉजिकल आणि मेंटल हेल्थसाठी आपल्याला एक दुसऱ्यांशी संवाद साधणं, तेही थेट संवाद साधणं, हे फार गरजेचं आहे। आणि एक ना मेंटल पीस देणारं पर्व असतं गणपतीचं आगमन होणं, ती पूजा होणं आणि भटजींच्या थ्रू पूजा। मागच्या वर्षी मी स्वतः पूजा केलेली, कारण कोणीच नव्हतं, म्हणजे अक्षरशः ऑनलाईन मूर्ती आली घरी आली, जे आपण घ्यायला जातो मूर्ती त्याच्याऐवजी घरीच आले गणपती, आणि तेव्हा सगळं स्वतः केलं। ह्यावर्षी मात्र मी ठरवलं की नाही, जसं आपलं नेहमीचं असतं तसं, पण आम्ही खूप कमी लोकांना बोलवले, तेवढ्या लोकांना नाही बोलू शकले मी, त्याची खंत थोडी राहणार आहे मला, पण इट इज अ गुड स्टार्ट पोस्ट कोविड। काय ना, म्हणजे आपली जवळची आपुलकीची माणसं जेव्हा सोबत असतात तेव्हा खूप छान वाटतं। म्हणजे व्हर्च्युअली सगळ्यांनाच आपण भेटत होतो पण ती मजा येत नव्हती मला वाटतं। सासू सासरे आलेले आहेत तिकडे आणि ते मागच्या वर्षी नाही येऊ शकले, त्यामुळे मला असं वाटत होतं की ह्या वर्षी तर यायलाच हवेत ना, असं झालं। मग मूर्ती, म्हणजे मूर्तीविषयी सांग, यंदा कशी मूर्ती आहे? नेहा राजपाल यांच्या घरी आलं की म्हणजे गणेशोत्सवात डेकोरेशन असं सुंदर सिम्पल छान असतं, घरात प्रसन्न वातावरण असतं, नेहाच्या हसण्याचा छान आवाज असतो, त्यामुळे खूप प्रसन्न वातावरण कायम असतं। तर मला यावेळेस मूर्ती शाडूची मूर्ती आहे आणि मी ना गणपतीची मूर्तीची हाईट कमी केलेली आहे सिन्स 3-4 इयर्स, कारण शाडूची मूर्ती थोडी खंडित होण्याची शक्यता असते मोठी असली तर, ती नको व्हायला म्हणून युजली हे रूल्सच्या अगेन्स्ट आहे प्रॉबेबली, की एकदा एक मूर्तीची हाईट ठरली की त्याच हाईटवर ठेवतात। पण मला असं वाटतं आपण थोडं लॉजिकलीही विचार केला पाहिजे आणि प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे आणि एन्व्हायरमेंटला आपण कसं वाचवावं ह्याचाही विचार केला पाहिजे। त्यामुळे शाडूची मूर्ती जर आपल्याला रूल्स फॉलो करायचे की अखंडित राहावी, तर मग ती लहान जास्त इझी असते मेंटेन, म्हणजे साधं पाणी लागलं तरी ती वितळू शकते असं आहे ते। त्यामुळे ते मी परत धाडस केलं की चला आता आपण रूल्स थोडेसे ब्रेक करूया आणि पर्यावरणाला साजेसं असं काहीतरी डिसिजन घेऊया। त्यामुळे ती अशी छान छोटीशी मूर्ती आहे आणि आमचं नेहमीचं मुकुट आहे जे वर्षानुवर्ष मी वापरते, गोल्डचं आहे ते, सोन्याचं आहे आणि सोन्याचे दागिने आहेत काही जे मी नेहमी दरवर्षी वापरते। आणि ना ह्यावर्षी जी मूर्ती अशी आहे ना की आमचा जो नेहमीचा मूर्तीकार आहे ना, त्याने व्हॉट्सॲपवर फोटोज पाठवलेले की आल्या आहेत, अशा मूर्त्या आल्या आहेत, आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की ही मूर्ती करायची। आणि तरीही आम्ही गेलो तिकडे आणि तिथे गेल्या तिनेच बोलवलं आम्हाला की हां मी येतो आहे तुमच्या घरी,
आणि असं इन्स्टंट असं झालेलं डिसिजन आहे. आणि मूर्तीचं ना, मूर्ती सिलेक्ट करताना असंच होतं की इन्स्टंट डिसिजन होते की आपल्याला असं वाटतं ना ही आपल्यासाठी आहे मूर्ती, आणि ती अशी ठरते आणि आमच्याशी ठरली मूर्ती आणि झालं सगळं व्यवस्थित. असं दरवर्षी नेहाच्या घरी इको फ्रेंडली बाप्पा आणि इको फ्रेंडली डेकोरेशन असतं आणि याही वर्षी तेच पाहायला मिळते. छान झाडांनी तिने सजवलेलं आहे. नेहा तुझ्यासोबत गप्पा मारतोय आणि अर्थात तुझ्याशी मुलाखत करताना आम्ही नेहमी गाण्याची रिक्वेस्ट करतो आणि दरवर्षी बाप्पासाठी तू छान गाणं गातेस. तर यावर्षी मजेदार गोष्ट सांगू मी तुला काय झाली आहे. NFT म्हणून रिलीज झालं माझं. NFT इज नॉन फंजेबल एक फंड असतं म्हणते त्याला म्हणतात की त्याच्यात क्रिप्टो करन्सी जे आहेत असं माहिती आहे ना तुला. क्रिप्टो करन्सी आजकाल एकदम जोरात चाललं आहे. तर ते त्या प्लॅटफॉर्मवर आर्टिस्ट लोक आपलं कंटेंट टाकतात फॉर सेल. तर तसं माझं अराउंड 2 आठवड्यापूर्वी NFT रिलीज झालं जे एक्सक्लुझिव्ह असतं. म्हणजे ज्या ज्याच्याकडे ते जे येणार ना, क्रिप्टोचं मेन कॉन्सेप्ट काय आहे की ते ब्लॉकचेनवर असतं, म्हणजे इन्क्रिप्टेड असतं, ते बाकी कुठेच मिळत नाही. ते फक्त एक्सक्लुझिव्हली त्याच ओनरला मिळतं ज्याने ते घेतलेलं आहे कॉन्टेंट. तर असं गणपतीचं मी रिलीज केलं पहिलं माझं NFT जे रिलीज झालं आणि ते 2 तासात सोल्ड आउट झालं. असं झालं एकच असतं ते वन ओन एक्सक्लुझिव्ह. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. वझीरेक्स म्हणून मोठी कंपनी आहे, ती क्रिप्टो प्लॅटफॉर्म इंडियामध्ये खूप मोठी आहे, म्हणजे फर्स्ट ऑफ इट्स काइंड. तर ह्यावर्षी बाप्पाने मला ते आशीर्वाद दिलेलं आहे की हे करावं आणि मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली. हे आर्टिस्टसाठी इतकं महत्त्वाचं आहे तुला सांगू प्रेरणा. आम्हाला रॉयल्टीज कधी मिळत नाहीत वेळेवर काय मिळतच नाहीत रॉयल्टीज. कोणाला माहितीच नसतं की किती सेल झाला, किती लोकांनी स्ट्रीम केलं, किती लोकांनी ऐकलं, हे कंपनीजकडून आम्हाला मिळत नाही, डेटा नाही मिळत. पण इथे काय होतं की तो ते गाणं रिलीज होतं आणि तिकडच्या तिकडे शेअर मार्केटसारखं कोणतरी घेऊन टाकतं आणि ते तुम्हाला त्याच्यातले पैसे डायरेक्ट तुम्हाला मिळतात. तर आर्टिस्ट कधी पैशाचा विचार करत नाही, पण ते ना कॉन्टेंट कोणाकडे एक्सक्लुझिव्हली गेलं आहे त्याचंही तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे हे काहीतरी नवीन माझ्या आयुष्यात सुरू झालं आहे आणि मला असं वाटतं सगळ्या आर्टिस्टनी एक ना ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला हवी. तुला आठवतं डिजिटल प्लॅटफॉर्म जेव्हा फेसबुक वगैरे जे आलं, नोबडी वॉज ऑन फेसबुक बट आय युज्ड इट ऑन. म्हणजे मला अनेक जण येतात आणि सांगतात आम्ही तुम्हाला फॉलो करतो कारण यू स्टार्टेड डुईंग इट. मला असं वाटतं हे NFT आणि वझीरेक्सचं जे प्लॅटफॉर्म आहे ते खूप मोठं होणार आहे आर्टिस्टसाठी. कलेक्टेबल्स म्हणतात त्याला की आपलं अनेक आर्टिस्ट असतात ना, पिकासो वगैरे, हां, पेंटिंग्स, आणि ते पूर्वीच्या वेळेस घ्यायचे असेच कलेक्ट करायचे लोक, पण त्यांना माहिती नव्हतं पिकासो होईल. तर असे अनेक तिकडे कलेक्टर्स आहेत त्या प्लॅटफॉर्मवर जे आर रेडी टू पे फॉर समथिंग विच दे फील विल बी गुड आणि विल बिकम अ बिग थिंग. तर हे आर्टिस्टसाठी खूप मोठं बोन आहे आणि बाप्पाने मला ती ऑपॉर्च्युनिटी ह्यावर्षी दिली आहे आणि दॅट्स द न्यू थिंग. तर त्याच्यावरचं जे आहे ते मी गाऊन दाखवते. ॐ गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, अष्टविनायक सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः. ॐ गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, अष्टविनायक सिद्धिविनायक महागणपतये नमो नमः. ॐ गं गणपतये नमः. अशी ती धून नाही, हेच मी मिस करत होते जी माझ्या व्हर्च्युअल मुलाखतीत नसते. समोरासमोर भेटून जेव्हा नेहा तिच्या गोड आवाजात गाते तेव्हा खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. नेहा, तुला खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पाकडनं तुला ती भेट मिळालीच आहे. दरवर्षी अशी छान भेट मिळू देत. पण नेहाच्या घरात नेहाच फक्त उत्साही नसते तर तिचे हस्बंड सर आहेत, आकाश सर, तेही खूप उत्साही असतात आणि कॅमेऱ्याच्या मागे आमचे फोटोज क्लिक करतात. आलिया असते जी काही ना काहीतरी म्युझिकच्या बाबतीत काही ना काहीतरी पोस्ट करत असते. सो मी त्यांना शेवटचा गणपती बाप्पा आपण करू त्यांच्यासोबत, तर त्यांनाही बोलवते. आल्या, एक मिनिट आहो ना,
फोटो. सो हे कॅमेरा, हाऊ आर यू सर? आई एम फाईन. सो त्यांनाही मी खूप वर्षांनी भेटते आणि आली आता खूप मोठी झाली आहे. सो तिलाही भेटते. अडल्ट झाली आहे, 18+ आहे आता ती, 19 इयर्स ओल्ड. ती तू लहानपणापासून पाहिलंय तिला, त्यामुळे ती माझ्यासाठी मी पण मोठी झाली असं झालंय. मग मी पण मोठी. सो एकत्र मिळून आपण गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.